स्वप्नांच्या पलीकडले। गाई पण आता श्रेयस म्हणाला ना त्याला काही करायचं नाहीये म्हणून। यशवंता हा त्याचा अविचारीपणा आहे। वैदुनी जर मनावर घेतलं ना तर तिच्यावर लागलेला हा डाग ती सहज धुऊन काढू शकते। अच्छा तू काय म्हणतेस हे? वैदूवर कोणताही डाग लागलेला नाहीये आणि मला हे असलं काही करायचं नाहीये। अरे पण आणि जर पुन्हा तिला या गोष्टीवरून कोणी हिणवलं तर माझ्या इतका वाईट कोणीही नाही। वैदू असलं काही करायचं नाहीये सांगून ठेवतोय मी। आजी अहो खूप कठीण असतं ना हे व्रत, वैदेहीला नाही पेलवणार अहो। तू गपगप, तुला काय माहितीये या व्रताबद्दल? कस आपलं काहीतरी बोलत असते, काही कठीण वगैरे नसतं। इतर बायका करत नाहीत का? करत असतील पण माझी बायको करणार नाही। आणि तिने का करावं? लोकांसाठी, कारण का तुम्ही आज बारशाला गेला होता, तुमचा तिकडे अपमान झाला आणि म्हणून तिने व्रत करायचं। बरोबर आहे आजी, मलाही नाही पटत हो, जे वैदेची तब्येत आधीच नाजूक त्यात व्रत वगैरे कशी करणार ती? तू गप्प बसशील का जरा? का मध्ये मध्ये बोलतेस गप? वहिनी बरोबर बोलते आणि मला हे व्रत नकोय। मला हवंय, आता बोल। अच्छा म्हणजे तुला आम्हाला भूल नसण्याचा त्रास होतोय, इतरांप्रमाणे तुलाही वैदेही अपशकुनी वाटायला लागली। तिची लाज वाटायला लागली म्हणून तुला हे व्रत हवंय ना? श्रेयस मला वैदूबद्दल लाज वाटेल? सोन्या अरे मला तिच्या इतका अभिमान दुसऱ्या कुणाचाच वाटत नाही आणि तिच्याबद्दल मला लाज वाटेल असं कसं रे बोललास तू? अरे माझा जीव तुटतो तिच्यासाठी, तिच्यासारख्या गुणी मुलीच्या नशिबी मातृत्वाचं सुख नसावं याचं दुःख होत मला, म्हणून तर ही माझ्या जीवाची धडपड। माझ्या वैदूला सगळी सुख मिळावी हीच माझी इच्छा आहे, पण ती दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव पणा लावते, स्वतःचा कसलाही विचार करत नाही। वैदू आता मला सांग, तुला नाही असं वाटत की आपल्याला कुणीतरी आई म्हणून हाक मारणार असावं? आता बोलणार नाहीस ग तू? बोलणार नाहीस, पण मला माहितीये त्या सुखासाठी तू किती आसू उचलेली आहेस ते। सोन्या तू पण वैदूच्या सुखासाठी धडपडतोस ना रे, मग हा प्रयत्न करायला का नको म्हणतेस तू? हा अरे जर मी जर व्रत करून जर तिला ते फळ मिळणार असत ना तर मी तुला विचारले नसत, केव्हाच केलं असत मी ते, पण तसं होत नाही ना। मी आहे तोपर्यंत हे तिच्याकडनं मी सगळं व्यवस्थित करून घेऊ शकेन आणि तिनेच करायला हवं ना हे व्रत, म्हणून तर नाहीतर। अजी प्लीज रडू नकोस, मी तुला चुकीचं समजलो त्याबद्दल सॉरी, पण तरीही वैदूने हे व्रत करावं असं मला वाटत नाही। ठीक आहे तुला हट्ट करता येतो, मला करता येत नाही का? मग ऐक, जोपर्यंत तू या व्रताला होकार देत नाहीस ना तोपर्यंत मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही, मग माझा जीव गेला तरी चालेल। Thank you.
आई अगं काय होतं आई अरे ते चक्कर आली का बस 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 आधी बघ थांब थांब पाणी दे दर दर पाणी पिया दे पाणी पी बरं वाटेल अगं पान बीपी नॉर्मल है काळजी करण्याचं काही कारण नाहीये थोडासा थकवा आलाय मी औषध लिहून देतो ती त्याने वेळेवर द्या आजींची तब्येत खरंच खालावत चालली श्रेयस त्यांच्याकडे बघवत नाहीये मला त्रास होतोय माहित उगाच हट्टाला पेटली ना अरे आम्हाला हे व्रत करायचं मान्य नाहीये मग का उगाच ती बळजबरी करते पण त्या त्यांचा हट्ट सोडत नाहीयेत ना आपण आपला हट्ट सोडूयात म्हणजे तुला हे व्रत करायचंय मला अजिबात इच्छा नाही असं काही करण्याची त्यांच्या तब्येतीसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी एखादी गोष्ट ऐकायला काय हरकत आहे तू एक मिनिट आजीसाठी मी पण सगळं करायला तयार आहे पण हे व्रत नाही कारण त्या पाठीमागचा विचार मला पटत नाही एखाद्या स्त्रीला बाळ होऊ शकलं नाही म्हणजे मग ती अपवित्र असते ती अपूर्ण असते अपशकुनी असते अशुद्ध असते हा हे काय विचार आहेत मलाही मान्य नाहीये रे हे सगळं या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विरोधच करते मी पण आजींसाठी श्रेयस तूच मला सांग त्यांना जर काही झालं तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही रे आपल्या एका होकाराने जर त्यांना बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे आपण जर त्यांचं ऐकलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो रे ते काय नाही मी हे व्रत करायला तयार आहे नाही अभय तू श्रेयस मी अगदीच समजू शकते की तुला काय वाटतंय पण अरे म्हातारी माणसं लहान बाळासारखी असतात रे त्यांचं नाही ऐकलं तर ते त्यांचा हट्ट नाही सोडत हे बघ आपणच माघार घेऊयात आपणच समजून घेतलं पाहिजे आपणच जपलं पाहिजे आजींना मला एक गोष्ट सांग आपल्या हट्टामुळे उद्या आजींना काही झालं तर त्या पापाचं ओझं आपण आयुष्यभर पेलू शकणार आहोत का मी बाळासाठी माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी नाही करत आहे आजींसाठी करते त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांच्यासाठी मी हे व्रत मनापासून करणार आहे त्यांना सांगून येते मी आजी 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 उठा ना काहीतरी खाऊन घ्या हो किती दिवस अशा उपाशी राहणार आहात आम्हाला माफ करा आम्ही तुमचं मन ओळखू शकलो नाही ना तुम्ही सांगाल ते व्रत करायला तयार आहे मी आजी खरंच तुम्ही म्हणाल ते मी करीन पण प्लीज काहीतरी खाऊन घ्या हो तुमची अशी अवस्था बघवत नाही आता आजी
तुम्ही सांगाल ते मी ऐकीन आणि श्रेयसला पण सांगेन. मी वचन देते श्रेयस काहीच नाही बोलणार आता, तो पण तुमचं ऐकेन. खरंच आजी प्लीज काय. विकनेस आहे ना, शुगरचाही त्रास आहे. पण मग आता? आता ठीक आहे, पण त्यांना अजून मधून काही लिक्विड देत चला, म्हणजे ज्यूस सरबत वगैरे. मी त्यांना काही औषधं लिहून देतो, तीही त्यांना द्या. काही लागलं तर कळवा मला. थँक्यू डॉक्टर. ओके येऊ मी. थँक्यू डॉक्टर. मी ही औषधं लिहून दिलेली आहेत, डोस कसे द्यायचे तेही लिहून दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना औषधं द्या आणि काही लागलं तर मला कळवा. ओके येतो मी. या. थँक्यू डॉक्टर. बाबा नाही औषधं येऊन येतो. ये चला. बाबा मला पण निघायला हवं ऑफिसला, तुम्ही आहात ना? अरे हो रे बाबा, काय काळजी करू नका, मी आईकडे आहे. येत चल चौकस झाले. बाबा आजींसाठी मी सरबत करते, तुम्ही घेणार थोडस? चालेल थोडस. यशवंत पाटकर बोलतोय. हा नमस्कार, मी खेडकर गुरुजी बोलतोय. हा नमस्कार गुरुजी, कसे आहात आपण? व्यवस्थित. बरं, तुमच्या आईशी बोलणं झालं होतं, व्रत कसं करावं ते मी रजिस्टर एडीने लिहून पाठवतोय, तुम्ही फक्त त्यांना पंचमीला सुरू करा असं सांगा. ठीक आहे, मी आईला निरोप देतो. नमस्कार. बरं बरं, नमस्कार. आजी किती घाबरवलं आम्हाला, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. हो आजी, तेच सांगायला आले होते. मी चुकले तर केवढी मोठी शिक्षा दिलीत मला. हसताय तुम्ही? माझ्या तोंडच पाणी पळवलं. मी अशी तशी मरणार नाही. हो हो, फारच प्रेम तू चाललंय. आजी सरबत आणले तुमच्यासाठी. बर उठ सावकाश. तू किती माया भरले ग तुझ्यात. तुझी ही माया लुटण्यासाठी एक तरी जीव येईल बघ तुझ्या पोटी. आता जास्त बोलायचं नाही, आता मग पुन्हा थकवा येईल. नाही, आता माझा थकवा गेला
तू व्रत करते म्हणालेस ना, आता नवीन बळ आले माझ्या अंगात. गुरुजी लवकरच पत्र पाठवून सगळं सविस्तर सांगतो म्हणालेत. अगदी तसं करायचं हा व्रत, बघ त्याचं फळ नक्की मिळणार. असं बरं फळ मिळेल आजी, मी आहे इथे अजून. मी मिळून देईन का ते फळ वैदेहीला? आज ती आई नाहीये म्हणून मला थोडा तरी भाव आहे, आणि त्याच बळावर मी कितीदा तरी या घरात येऊ शकले. वाटेल ते कर तू वैदेही, व्रत कर, वैकल्य कर, उपास तापास कर, पण तुला या बाबतीत मी यश मिळू देणार नाही. तुझं आई होण्याचं स्वप्न स्वप्नच राहील, याची मी नक्की काळजी घेईन. ओ ग सना, आले 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 आले. ओ ग पिल्लू, हो देणार देणार, दूध देणार. ओ ग ते थांबा. ओ ग भूक लागली, सोनाला भूक लागली. ओ ग ते पिल्लू. दूध पाहिजे सोनाला, भूक लागली ना. थांबा देते. तुला माहितीये सोना, तुझी काकू आहे ना, काकू बाळ होण्यासाठी व्रत करणारे. हो कठीण आहे ते खूप. आणि काही गरज आहे का, जमणार आहे का तुझ्या काकूला? बस ते खळचट विचार डोक्यात आणायचे. उद्या म्हणे पत्र येणार आहे घरी. हो आता ते पत्र नुसतं घरी येऊन चालणार नाही, ते तुझ्या आईच्या हातात पडलं पाहिजे. पण कसं शक्य आहे, त्यासाठी घरातले सगळे बाहेर जाणं गरजेचं आहे. काय करायचं मग, तुझी पणजीता अंथरुणावर पडली आहे, ती कशाला आणि कुठे बाहेर जाईल? पण बघूया, काही ना काहीतरी शक्कल लढवेलच तुझी आई. हुशार आहे की नाही तुझी आई, मग तू बघच. घरच्यांना उद्या मी कशी बाहेर पाठवते ते. स्वप्नांच्या पलीकडे